जम्मूच्या नगरोटा इथल्या वन टोल प्लाझावर दहशतवाद्यांशी चकमक, चार दहशतवाद्यांचा खात्मा, काही दहशतवादी जंगलात लपल्याची माहिती, हायवे केला बंद। जालना शॉक लागून तीन भावांचा मृत्यू, पळसखेडा पिंपळे गावातील दुर्दैवी घटना, शेतात पिकांना पाणी देताना शॉर्ट सर्किटमुळे पाण्यात उतरला करंट। यंदाची कार्तिकी यात्रा प्रतिकात्मक पद्धतीने साजरी करावी, जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांचा मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव, तर आषाढीनंतर कार्तिकी यात्रेवरही प्रश्नचिन्ह। वीजबिलात सवलतीवरून राजकारण तापलं, भाजपच्या आज काळात महावितरणची थकबाकी 37,000 कोटींनी वाढली, ऊर्जा मंत्र्यांचा पलटवार। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना आयकर विभागाची नोटीस, 10 वर्षातील संपत्तीचं विवरण देण्याच्या सूचना, 21 दिवसात नोटीशीला उत्तर देण्याचे निर्देश। 2022 ची मुंबई महापालिका स्वबळावर जिंकणार, देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास, भाजपच्या कार्यकारिणीत मिशन मुंबईवर चर्चा। राज्यात काल दिवसभरात 6,608 रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर 5,011 नवीन रुग्णांची नोंद, राज्यात काल 100 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू।